पुण्यात सिंहगड रोडवर पोलिसांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांच्या दुचाकी चारचाकी यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोडीच्या या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झालेली आहे. तर पुण्यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच पोलिसांच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळं या तोडफोडीच्या घटनेमुळे आता परिसरात खळबळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या बरोबर आहेत. चंद्रशेखर, पुन्हा एकदा पुण्यात घटना घडलेली आहे, गाड्यांची दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे, मात्र गंभीर बाब म्हणजे पोलिसांच्या गाडीची देखील तोडफोड झालेली आहे, काय अधिक माहिती आहे? नितीन सर, बरोबर आहे. खरं तर काल पाठीची ही घटना आहे आणि पाठीच्या सुमारास सिंहगड रोडवरील जो वडगाव परिसर आहे त्या वडगाव परिसरातील तीन ठिकाणी ही तोडफोड करण्यात आली आहे. तीन जे माचेपूर आहेत तरुण, त्या तीन माचेपूर तरुणांनी सामान्य नागरिकांच्या गाड्यासह एका पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी सुद्धा त्या ठिकाणी फोडली आहे. त्याचबरोबर पुण्यातील वडगावचा जो शेवटचा बस स्टॉप आहे त्याचबरोबर वडगाव फाट्याच्या परिसरामध्ये त्याची तोडफोड करण्यात आली. खरं तर या ठिकाणची जी परिस्थिती आहे या ठिकाणी नेहमीच तोडफोड वाहनाची केली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे वारंवार निर्माण या ठिकाणी होत असतो. खरं तर या ठिकाणी पुणे शहराच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता तात्काळ लक्ष घालण्याची या ठिकाणी गरज आहे. नितीन सर, नक्कीच धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर पुण्यात सिंहगड रोडवर पोलिसांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.